नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मनुष्याचे जीवन बदलून टाकणाऱ्या ज्योतिष शास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत. मागच्या भागापासून आपण मनुष्य जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या ज्योतिषशास्त्रातील अशुभ योगाचा अभ्यास सुरू केला. आजच्या भागात आपण अशाच एका अत्यंत वाईट परिणाम देणाऱ्या योगाचा अभ्यास करणार आहोत. तो योग म्हणजे केमंद्रुम योग होय. समाजात वावरत असताना काही लोक आपल्याला असे दिसतात की जे अत्यंत एकटे पडलेले असतात. विविध समस्या, आजार, पारिवारिक, सामाजिक, व्यावसायिक हानी त्यांना पोहोचलेली असते. कोणत्याच कामात अशा व्यक्तीला यश मिळत नाही. सुरू असलेल्या कामातही असंख्य अडचणींचा सामना त्याला करावा लागतो. कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. जवळचे सर्व लोक त्याला सोडून गेलेले असतात किंवा जवळ असूनही अशी असा व्यक्ती कुणाच्याच संपर्कात राहत नाही. अगदी घरातल्या घरात सुद्धा तो एकटा पडलेला असतो आणि दिवसेंदिवस त्याचे एकटेपण वाढत जाते. हे त्या जातकाच्या पत्रिकेतील केमंद्रुम योगामुळे होऊ शकते. याशिवाय काही लोक असेही असतात की ज्यांचा आयुष्यभर विवाह होत नाही. कुठल्या ना कुठल्या कारणाने विवाहाची बोलणी वारंवार अर्ध्यावर सुटते किंवा अनुरूप स्थळ मिळत नाही. काही लोक स्थिरावण्यासाठी आयुष्यभर झटतात मात्र त्यांना कोणत्याच क्षेत्रात यश मिळत नाही. काही लोक आयुष्यभर खूप कष्ट करतात मात्र लक्ष्मीने त्यांच्याकडे पाठ फिरवलेली असते त्यामुळे ते आयुष्यभर निर्धनच राहतात. काही लोकांचे जास्तीत जास्त आयुष्य हे एका छोट्याशा चुकीमुळे किंवा न केलेल्या चुकीमुळे सुद्धा कारावासात जाते. काही लोकांना कित्येक वर्ष किंवा कालावधीसाठी तडीपार केले जाते तर काहींना सरळ देश सोडून जावे लागते. थोडक्यात परिस्थितीपासून किंवा ज्या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत त्यांच्यापासून पळ काढावा लागतो. समाजात अशा व्यक्तींना कोणतेच स्थान नसते. लोक त्यांची गणना करणे सोडून देतात. हे त्या जातकाच्या पत्रिकेतील केमंद्रुम योगामुळे घडलेले असते. जातकाला इतके अशुभ परिणाम देणारा हा केमंद्रुम योग पत्रिकेत तयार कसा होतो याविषयी आता आपण समजून घेऊया. मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या जातकाच्या पत्रिकेत चंद्र या ग्रहाच्या मागच्या आणि पुढच्या स्थानांमध्ये जेव्हा एकही ग्रह नसतो किंवा चंद्रासोबत कोणत्याही ग्रहाची युती नसते, चंद्रावर कोणत्याही शुभ ग्रहाची दृष्टी नसते, तेव्हा त्या जातकाच्या पत्रिकेमध्ये केमंद्रुम योग तयार होत असतो. याचाच अर्थ पत्रिकेमध्ये चंद्राची सोबत इतर ग्रहांनी सोडलेली असते. तो पत्रिकेमध्ये एकटा पडलेला असतो. इतर ग्रहांकडून त्याला कुठलेच सहकार्य मिळत नसत नाही. असा हा एकटा पडलेला चंद्र जातकाला सुद्धा आयुष्यात एकटा पाडत असतो. एकटा पडलेला मनुष्य कोणतेच काम व्यवस्थित करू शकत नाही कारण
त्याला इतरांकडून कुठलेच सहकार्य प्राप्त होत नाही. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र या ग्रहाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. चंद्र हा ग्रह मनाचा कारक आहे, त्यामुळे जातकाच्या पत्रिकेत चंद्रासोबत घडणाऱ्या कोणत्याही घडामोडीचा प्रभाव सरळ मनावर होत असतो आणि मनाचा परिणाम आपल्या विचार करण्याच्या शक्तीवर प्रामुख्याने होतो. काही काही परिस्थितीत तर जातकाचे मानसिक संतुलनही बिघडू शकते. नको नको त्या विचारांचे थैमान डोक्यात सुरू होते, त्यामुळे असा जातक ओढवलेल्या परिस्थितीने हतबल होऊ शकतो. एखाद्या पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना काही ज्योतिषी पत्रिकेतील चंद्राच्या स्थानालाच लग्न मानून पत्रिका बघत असतात. काही ठिकाणी लग्न राशीपेक्षा चंद्र राशीला जास्त महत्त्व दिल्या जातं. यावरून पत्रिकेतील चंद्राचं महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकतं. त्याचबरोबर केमंद्रुम या योगावरून आपल्या हेही लक्षात येईल की पत्रिकेत जर चंद्र एकटा पडला तर इतर ग्रहांची सुद्धा फळे देण्याची शक्ती कमी होत असते, कारण चंद्र हा ग्रह त्यांच्या सोबतीला नसतो. पत्रिकेत इतर शुभग्रहांकडून सुद्धा चांगले परिणाम मिळण्यासाठी चंद्राची स्थिती चांगली असावी, त्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागलेला नसावा, हे यावरून स्पष्ट होते. केमंद्रुम योग पत्रिकेतील चंद्राच्या एकटेपणामुळे जरी तयार होत असला तरी त्यासाठी इतरही काही गोष्टी कारणीभूत असतात, कारण एकटा चंद्र हा ग्रह जरी अशुभ योग तयार करण्यासाठी कारणीभूत असला तरी संसारातील कित्येक जातकाच्या पत्रिकेत तो तयार झाला असता, त्यामुळे त्या सर्व जातकांना त्याचे वाईट परिणाम सुद्धा भोगावे लागले असते. एखादा शुभ योग ज्याप्रमाणे दुर्मिळ असतो अगदी त्याचप्रमाणे केमंद्रुम हा सुद्धा अशुभ योग दुर्मिळ आहे. त्याचे अशुभ परिणाम खूप तीव्र असल्यामुळे जातकांवर सरळ थेट प्रभाव त्याचा दिसून येतो. पत्रिकेत हा योग तयार होण्यासाठी किंवा पत्रिकेतील केमंद्रुम योगाचे निर्धारण करण्यासाठी वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहेत, ते नियम आता आपण बघणार आहोत. पत्रिकेत केमंद्रुम योग जेव्हा तयार होतो तेव्हा चंद्र एकटा पडलेला असतो, त्याच्या सोबत कोणताच ग्रह नसतो. तसेच पत्रिकेतील केंद्रस्थानामध्ये म्हणजे प्रथम, चतुर्थ, सप्तम व दशम या चार स्थानांमध्ये राहू आणि केतू यांच्या व्यतिरिक्त इतर कोणताही ग्रह नसतो. तसेच पत्रिकेमध्ये राहू आणि केतू यांच्याशिवाय इतर कोणत्याही ग्रहांची चंद्रावर दृष्टी नसते. ग्रहांची ही स्थिती केमंद्रुम योगाला दुर्मिळ बनवत असते. बहुतेक जातकाच्या पत्रिकांमध्ये चंद्र जरी एकटा पडला तरी त्याच्या सोबत राहू आणि केतूची ही स्थिती असेलच असे होत नाही. याच ग्रहस्थितीचा हा सुद्धा अर्थ होतो की हा योग तयार होण्यासाठी राहू आणि केतू या दोन ग्रहांची सुद्धा स्थिती कारणीभूत असते. समजा पत्रिकेत चंद्र एकटा पडलेला आहे आणि केंद्रस्थानामध्ये राहू आणि केतू यांच्याशिवाय दुसरा कुठलाच ग्रह नाही, मात्र जेव्हा एकही ग्रहाची दृष्टी सुद्धा चंद्रावर आहे, मात्र हे दोन्ही ग्रह पत्रिकेमध्ये शुभ आहेत, तर अशा वेळी पत्रिकेत केमंद्रुम योग तयार होऊन सुद्धा जातकाला त्याची वाईट फळं मिळू शकत नाही किंवा वाईट फळांमध्ये कमतरता येते. याचाच अर्थ असा होतो की
पत्रिकेत हा योग तयार होण्यासाठी राहू आणि केतू यांची अशुभ स्थिती देखील जबाबदार असते. त्यातही हे ग्रह पत्रिकेत शुभ असतील तर त्यांची शुभता किती आहे, आणि राहू केतू अशुभ असतील तर त्यांची अशुभता किती आहे, यावर जातकाला मिळणारी फळे अवलंबून असतात. या सर्व कारणांमुळे केमंद्रुम योग हा ज्योतिषशास्त्रातील दुर्बिळ योग ठरतो. केमंद्रुम योग हा अशुभ योग असला व त्यापासून जातकाला मिळणारी फळे ही जातकासाठी अत्यंत कष्टदायक असली तरी काही परिस्थितीमध्ये जातकासाठी ही एक चांगली संधी देखील असते. या योगामुळे जातकाला संघर्ष व असुविधायुक्त जीवन मिळत असते. आयुष्यात हाच संघर्ष काही परिस्थितीमध्ये जातकाचा भाग्योदय देखील करू शकतो, ज्यामुळे या योगाचा प्रभाव कमी होऊ शकतो किंवा सरळ योग भंग देखील होऊ शकतो. पत्रिकेत किंवा नवमांश पत्रिकेत एखादा शुभ ग्रह चंद्राच्या संपर्कात आला तरी हा अशुभ योग भंग होऊ शकतो. त्यामुळे पत्रिकेत हा योग असेल तर ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी जातकाला घाबरवू नये किंवा जातकांनी सुद्धा घाबरू नये. परमेश्वराने आपल्याला जन्म दिला आहे तर आपल्यासाठी काहीतरी निश्चित करून ठेवलेले आहे, त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याला शरण जावे. आपण चुकलेलो असो तर परमेश्वर दंड केल्याशिवाय राहत नाही, आणि चुकी नसेल तर तो कुणावरच अन्याय होऊ देत नाही. पत्रिकेतील केमंद्रुम योग समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. त्यामुळे आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागात आपण ज्योतिषशास्त्रातील अजून काही एका योगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आजच्या भागातील केमंद्रुम योगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.